बेभरवशाच्या जीवनशैलीत विमा कवच संकट काळात कुटुंबाला आर्थिक आधार देत स्टेट बँकेच्या ग्राहकांनी शासनाचा सुरक्षा विमा काढून आपलं आणि कुटुंबाचं जगणं सुरक्षित करण्याचं आवाहन राधानगरी स्टेट बँकेचे शाखाधिकारी परशुराम मोतारी यांनी केलं. भारतीय स्टेट बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्राहकांना शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ 446.20 रुपये वार्षिक शुल्कावर लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांची अधिक मदत देण्यात येते. या नाममात्र शुल्क आकारून देण्यात येणाऱ्या विमा सुरक्षेकडे ग्राहकांचं दुर्लक्ष असल्यानं एखाद्या कुटुंबावर वाईट वेळ आली तर विमा कवच नसल्यानं कुटुंबाचा आर्थिक आधार जातो हे टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं या बँकेकडे अर्ज करून आपलं कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्याचं आवाहन शाखाधिकारी परशुराम मोतारी यांनी केलं. यावेळी नैसर्गिक मृत्यू झालेल्या जयवंत आनंद भोसले, अमर बंडोपंत डोंगळे आणि अपघाती मृत्यू झालेल्या चंद्रकांत गुंडू पाटील यांना 2 लाखांच्या लाभाचं प्रमाणपत्र सहाय्यक प्रबंधक स्वप्नील पाटील, अतिश चौगुले, निखिल एसरे, दीपक शिरगावकर यांच्या उपस्थितीत देण्यात आलं. मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे. शासनाच्या ज्या योजना आहेत, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री अपघात विमा योजना, या दोन योजनांच्या अंदर इथल्या गावातल्या लोकांनी जो इन्शुरन्स क्लेम केला होता, काढलेला होता, त्याची त्या लोकांना सर माहितीसुद्धा नव्हती की आमचा त्यांच्या पतींनी असा विमा उतरवलेला आहे. पण त्याची आम्ही माहिती घेऊन आम्हाला कळल्यानंतर माहिती घेतलेली आणि त्यांच्या वारसांकडनं कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना आम्ही जो क्लेम होतो तो क्लेम त्यांना मिळवून दिलेला. तर मी आवाहन करीन की बऱ्याच गावातल्या सगळ्या लोकांनी हा शासनाचा विमा जो आहे, तसेच स्टेट बँकच्या इतर विमा योजनासुद्धा आहेत, त्यांचा लाभ घ्यावा. त्याचा प्रीमियम खूप कमी असतो, पण त्यांना भविष्यात जर काही गोष्टी घडल्या तर त्याचा तुम्हाला फायदा खूप होतो लोकांना. तर त्याच्यामुळे मी आवाहन करीन की लोकांनी या विमा योजनेचा स्टेट बँकेचा लाभ घ्यावा. राधानगरी या ठिकाणी क्लेम केलेला होता, तर जीवन ज्योती विमा योजना या अंतर्गत आमच्या मिस्टरांची डेथ अटॅकनं झालेली होती आणि सरांनी पाठपुरावा करून त्याच्यावरती आम्हाला विमा मिळवून दिलेला आहे. तर सरांचं या बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं खूप खूप आभार आहे.